नमस्कार शेतकरी मित्र हो मी रोहन हो, आपण पाहता शेती संगोपन आपल्या संगोपन चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून बटेने दाबा जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील चला तर आज आपण पाहणार आहोत मंगळवेडा येथील गौरीशंकर बुरकुल्यांचे फार्म हे गोटफॉर्म मंगळवेडापासून चार किलोमीटर मंगळवेडा अकोला रोडला आहे या फार्मवर सध्या एकशे पन्नास शेळ्या व सत्तर ते ऐंशी लहान कर्ड्या आहेत या गोटफॉर्ममध्ये आपल्याला पाच ते सहा जातीच्या शेळ्या पाहायला मिळतील जसे की तोतापरी आफ्रिकन बोर राजस्थानी शिरोही उस्मानाबादी व साताऱ्याची डोंगरी या सर्व शेळ्या बुरकुल्यांनी वेगवेगळ्या बाजार व वेगवेगळे वेग 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 गोडफार्ममध्ये जाऊन निवडून ह्या शेळ्या आणलेल्या आहेत या शेळ्यांपासून बुरकुल्यांना वार्षिक उत्पन्न चार ते पाच लाख रुपये आहे या गोठफॉमध्ये सर्वात जास्त परवडणारी शेळी म्हणजे राजस्थानी शिरोळी ही शेळी आपल्या बाकीच्या देशी शेळीसारखीच चौदा महिन्यातून दोन वेळा येते आणि या शिरोळी जातीच्या शेळीला जर आपण खाद्य भरपूर दिले व खुराक चांगला दिला तर याचे दूध देण्याचे प्रमाण आहे ते जास्त आहे या शेळीचे करडे जे जे आहेत ते अडीच महिन्यात विक्रीस येतात जसे की आपल्या देशी शेळ्याचे तीन ते चार महिने लागतात पण या शेळीचे दीड महिन्यात आपल्याला विक्रीला येऊन जातात या शेळ्यांना आजार होऊ नये म्हणून बुरकुल्यांनी शेडमध्ये पाच किलो चुना व पाच किलो मोठं मीठ याचे मिश्रण करून त्याची सडा मारले मारतात की जेणेकरून यांना कोणत्याही प्रकारचे रोगराई होऊ नये सडा मारल्यानंतर दोन तास ते शेळ्यांना त्या शेडमध्ये बांधत नाही आहेत जोपर्यंत सडा मारलेला पूर्णपणे वाळत नाही त्यानंतर ते वाळल्यानंतर त्या शेळ्यांना त्या शेडमध्ये बांधायला सोडतात हे जे चुना व मोठे मीठ यांचं जे मिश्रण आहे त्याचा आपण सडा मारण्याचा हा फायदा आहे की या शेडमध्ये जे जंतू वगैरे आहेत ते सर्व जंतू मरणार आहेत व कोणत्याही प्रकारची रोगराई ह्या शेळ्यांना आपल्या होणार नाही ना आणि विशेष म्हणजे बुरकुल्यांनी शेडमध्ये सिमेंटचा कोबा केलेला नाही त्यांनी आपला जो मुरम असतो त्या मुरुमचा वापर करून त्यांनी तो पाया त्यांनी मजबूत केलेला आहे बुरकोल्यांचं असं मत आहे की जर आपल्याला शेळेपण करायचे असेल तर स्वतःची कमीत कमी दोन एकर जमीन असायला हवी की जेणेकरून दीडशे शेळ्यांसाठी वीस गुंठे वैरण ही पंधरा दिवसासाठी लागते आणि ह्या वरण्याचे नियोजन असे करायचे की एक तारखेला जर वयची पेरणी केले तर दुसरी पेरणी ही पंधरा तारखेला म्हणजे पंधरा दिवसाच्या फरकाने दुसरी पेरणी करायची आहे आणि असे जर नियोजन केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा चारा विकत आणण्याची गरज पडणार नाही बुरकोले ब्रीडिंगसाठी तोतापुरी जातीचे बोकड वापरतात शेळीपालन परवडते का असं त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी असे सांगितले की शेळीपालन हे परवडते फक्त जो आपण जो चारा शेळींना खाऊ घालणार आहे तो आपल्या स्वतःच्या शेतामधला असायला हवा त्यांनी असाही सल्ला दिला की जर नवीन शेतकरी किंवा नवीन शेतकरी बांधव आपला शेळीपालन जर चालू करणार असेल तर त्याने अगोदर पूर्णपणे माहिती व ज्ञान घेणे गरजेचे आहे बुरकोल यांनी असे सांगितले की दिवसातून दोन ते तीन तास ते शेळ्यांना मोकळ्या रानातून फिरून आणतात की जेणेकरून त्यांच्या शरीराची वाढ चांगलीपणे होते व आपल्या जो लागणारा चारा आहे त्या चारामध्ये भरपूर प्रमाणात बचतही होते शेळ्या फिरवून आणल्यानंतर त्यांना ते, ते तूरबुसा मका ज्वारी बोसा हे खुराक म्हणून खायला देतात तसंच ओला चारा आणि सुका चारा हे दोन्ही मिक्स करून खाल्ल्यामुळे त्यांचं जे रवंत व्यवस्थितपणे करतात व त्यांच्या दुधामध्ये वाढ होते व वा, वजनामध्ये हे वाढ होते त्यांच्या शरीरामध्ये ह्या गोडफार्मला गोडफार्ममधील शेळीला एका शेळीला कमीत कमी दिवसाला बारा ते पंधरा रुपये खर्च होतो आ, या गोडफॉर्ममधील शेळ्या ज्या आहेत त्या त्यांचं पिल्लांना म्हणजे कराडांना जन्म देण्याचं प्रमाण जुळ्यांचं जन्म देण्याचं प्रमाण ऐंशी टक्के व वीस टक्के इतर मग ते एक असेल किंवा तीन कराडे असतील या शेडवर बुरखुल्यांनी दहा लाख रुपये खर्च केलेला आहे जसं की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की त्यांचं शेड जे आहे ते अतिशय सुंदरपणे त्यांनी तयार केलेलं आहे पिण्याचे पाण्याचे नियोजन हे त्यांनी पूर्णपणे सर्व ॲटोमॅटिक केलेलं आहे कोणत्याही प्रकारचे तिथं माणसांना पाणी देण्यासाठी गरज नाही या गोडफार्मचे साफसफाईचे नियोजन जर तुम्ही पाहाल तर दिवसातून दोन ते तीन वेळा ह्या शेळ्यांवर शेळ्या व करडांच्या जे खालचे घाण आहे जे लेंड्या वगैरे पडतात ते व्यवस्थित साफसफाई करून घेतात बुरकुल्यांचं असे माहित आहे की जर आपण नवीन शेळी पालन करत असाल तर शेडवर जो होणारा खर्च आहे तो कमीत कमी खर्च करावा की जेणेकरून आपल्याला फायदा जास्त होणार आहे या गोड आपण जसे बघत आहात की वेगवेगळे प्रकारचे कंपार्टमेंट केले आहेत की जेणेकरून सर्व शेळ्या म्हणजे वेगवेगळ्या शेळ्यांसाठी वेगवेगळे कंपारमेंट त्यांनी केलेलं आहे जसं की शेळ्यांसाठी वेगळे व त्यांच्या कर्डांसाठी वेगळे शेळीचे कंपारमेंट त्यांनी केलेले आहेत आपण पाहतात की कशा प्रकारे ह्या ज्या शेळ्या सध्या पालाकुट्टी केलेले कडबा खात आहेत त्यांची दावण जे आहे ते अतिशय व्यवस्थितपणे तयार केलेली आहे जेणेकरून चारा जास्त खाली पडू नये व चाराची बचत व व्यवस्थित नियोजन त्या झाले पाहिजे शेतकरी मित्र जर आपल्याला शेळीपालन करायचे असेल तर आपण शेळीपालनाची सुरुवात हे कमीत कमी शेळा म्हणजे जसं की, की दहा शेळा एक बोकड असे करावे की जेणेकरून आपल्याला त्याचा अनुभव येईपर्यंत आपले नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे व आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होता नये किंवा आपल्याला तोटाही होऊ नये शेतकरी मित्र हो अजूनही आपण जर आपल्या शेती संगोपन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेल ऑकॉन बटेने दबा जेणेकरून येणार सर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद